प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग साठी इनव्हाइट केलंय, ते म्हणजे मार्केट ब्रदर्स या टीमला सलामीची जोड सकली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संदीप मार्के आणि 9 सेकंदवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज गणेश मार्के आणि पहिला गोलंदाज जन मार्केवाडी प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व पहिल्या मध्ये पहिला मेडन षटक आकारला तो गोलंदाजाला अक्षय शेलके. मॅच खऱ्या अर्थाने ही चांगली पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ एक एक मॅच इथून पराभूत झाले आणि दोन्ही मॅचला एक एक विजय हवा आहे. त्या विजयासाठी हा संघर्ष आणि ही संघर्षमय लढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. अगदी वेगवान चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, थोडासा शरीरापासून दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गती गतिमान चेंडू कट करायचा होता. इथून पाहतो आपण डॉट बॉल आला, पहिला चेंडू निर्धाव फेकला, पहिले षटक खऱ्या अर्थाने मेडन या गोलंदाजाने फेकलं होतं, तोच आता पुनः गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू निर्धाव फेकतो. हा फटका चांगला आहे, विकेट एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आला हा चौकार. यावेळी अगदी युक्तीचा वापर आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला, येतोय चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज संदीप मार्केच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळतो. चांगली आता इनिंग साकारत असताना मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग राहिली होती, परंतु अगदी शेवटच्या क्षणी त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी फिरावं लागलं. जी चुकी मागच्या मॅच मध्ये झाली होती ती चुकी आता मात्र कोणतीही करायची नाहीये. त्याला देखील विजय हवा, टीमचा कॅप्टन आहे आणि तशी आता मैदानामध्ये खेळी त्याला करायची आहे. त्याच मार्गाने मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना दोन चौकार त्याच्या बॅटमध्ये मारायला मिळतात. हा फटका फसला हवेमध्ये, क्षेत्रक्षक आहे, चुकी झाली आहे. अगदी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्रक्षक होता. ही कसदाव्या चेंडूवरती चांगली फुलर लेनचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना बाकबद्ध बॉलरला चेंडू खेळून काढला. एकही दाव्या चेंडूवरती मिळणार नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल आला. धावसंख्या पाहतोय आपण 9 वरती पाहायला मिळतीये, दोन चौकार आले, एक सिंगल आली आहे. त्यानंतर थांबवलं गेलंय, पहिलं B1 षटक आहे, 5 षटकांची मॅच, दोन मॅन्डेटरी षटक असतील. व्हाइट बॉल, एक्स्ट्राची धाव, धाव फलकावरती पाहायला मिळतीये, 10 धाव आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. साइडचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये, पुनः बॅकफुट बॉल.
दुसरे षटक गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो गोकुल डायरे, दुसरे षटकाची जबाबदारी गोकुल डायरे, पीटीचं दुसरे षटक हे देखील जबाबदारीचं षटक आहे. समोर आपण पाहतो संदीप मार्के, पहिला फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण, चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, लॉन्ग लेग सीमारेषा पलीकडे येतोय बिगिन षटकार. अंपायर सांगते नो बॉल. पुनश्च कमी गतीनं फसवा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डाउन, दी बॉल पकडली जाते झेल. मॅच मधील सर्वात महत्त्वाची विकेट संदीप मार्के. ऑल इंडिया छोटा बाळांनो आपण चेंडू आणायला जाताय वेगाने, परंतु साईडला तारा वगैरे आहेत, जरा बघून झपून जा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला वैभव मार्के. हा फटका चांगला आहे, यावेळी स्कोर ऑफ द विकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू पोहोचलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. वैभव मार्केन मागचं षटक पहिल्या मॅच मध्ये अगदी थोडस एकवीस जबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला, एकवीस जबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोकुल डायरेने मात्र कम बॅक केलंय, महत्वाची विकेट मिळवून दिली. आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक धक्का देतोय, धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद होतोय वैभव.
नवीन फलंदाज मैदान मध्ये दाखल अंकेश आणखीन एक चांगला चेंडू आणखीन एक कमी गतीने मिश्रण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता मात्र चांगला सीन आणि एक टप्पा पकडून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी साकारली जाते गोकुल डायरे यांच्या माध्यमातून आणखीन एक चांगला चेंडू पाकपूर बॉलर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला षटक क्रमांक इथून समाप्त झालंय दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती जसं संदीप मार्के बाद झाला त्यानंतर धावसंख्या थांबली गेली एक वैभवच्या बॅटमधून चौकार आला एक षटकार आणि दोन चौकार संदीपच्या बॅटमधून आला त्यानंतर मात्र धावसंख्या आला खऱ्या अर्थानं रोक लावण्याचं काम केलंय चांगलं कमबॅक केलं या टीमनं आता तिसरे षटक पुनश्च आपण पाहतोय अक्षय शेलके हा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आलाय फिल्डिंग करणारी टीम आपल्याकडनं भरपूर सारा वेळ खर्च केला जातो थोडं स्पीडअप करा आपल्याला सातत्यानं आयोजकांकडून सांगण्यात येतंय की आपण थोडस स्पीडअप करा मॅच आम्हाला देखील माहिती आहे निर्णायक मॅच आहे तुमच्यासाठी देखील परंतु आपल्याला वेळ देखील वाचवायचे आपल्याला पुढच्या मॅचेस देखील कव्हर करायचे आपण अगदी 5 षटकांच्या मॅचेस खेळतो अगदी सर्वांना खेळता यावं त्यासाठी मात्र आयोजकांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्यांना तुमची साथ जर लाभली ना तर अजून ही स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचेल सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न वेगाने आले दुसरी धाव देखील कंप्लीट झाली दोन धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील दोन धावेने धाव फलकाचा पुढे सरकते जाऊन पोहोचले 23 वरती धावा कशाही येऊ फक्त धावा येणे आता गरजेचं असेल ते मार्के ब्रदर्स या टीमला कारण की आता आघाडीचे फलंदाज बाद झाले थोडीशी प्रेशराइज झाली थोडीशी आपल्याला बॅकफुटवरती पाहायला मिळते परंतु त्याच्यातून आता एखादा असा फलंदाज आला तो अगदी संकटमोचक बनून मैदानामध्ये उभा राहणं गरजेचं आहे त्याने इथून टीमला जर का बाहेर काढली ना तर चांगले धावसंख्येकडे पुढे वाटचाल होईल आपण का चांगला आहे मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र चुकी झाली स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा अंगलोटला जेल ड्रॉप एकच जाव वरती सूर्याची किरण कदाचित डिस्टर्ब करत होती त्या ठिकाणी गोलंदाजाला आणि त्याच कारणास्तव आपण पाहायला गेलो ना तर इथे ड्रॉप झालाय जेल परंतु एक धाव धाव फलकामध्ये 24 धाव धाव फलकावरती हा फटका चांगला आहे दमदार आहे ताकद आहे नजाकत आहे ओवर द बॉलर हे चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार इथून आता मार्केट ब्रदर्स बघत असेल की 50 पर्यंत पोहोचला पाहिजे संघ इथे फलंदाज बाद झालाय पाटीला स्पर्श झाला फलंदाज अगदी विकेट सोडून बाहेर आला अंकेश एक षटकार लगावला त्यानंतर बाद झाला
प्रत्युत्तर मैदान मध्ये पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी साकार करताना अगदी अक्षरशः ते आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी त्याच्या आतापर्यंत राहिली. त्याच्या विरोधामध्ये काय अर्थानं अंकेशने एक षटकार जरूर लगावला परंतु त्याला देखील बाद करण्यामध्ये यश आलं. टी फॉर टॅक जसं तसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. हा फटका देखील आपण पाहतोय. पाठीमागच्या बाजूने फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावा चेंडूवरती मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. षटक क्रमांक तिसरं देखील या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या झाली आहे ती 31. फाइन लेग मध्ये चौकार. त्यामध्ये आपण पाहतोय ना ज्या अगदी रजनी स्पर्धा असो किंवा अगदी डेच्या स्पर्धा असो, आमचे डीके सर त्या ठिकाणी तुम्हाला अंपायरिंग करताना पाहायला मिळतील. चांगली अंपायरची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते डीके सर आणि त्यांच्या जोडीनं आमचे स्कोअर लेग पंच मिलिंद सर.
हे दोन्ही पंच आपण पाहतोय मार्केवाडी प्रीमियर लीग 2024 साठी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आमचे डीजे मास्टर आमचे साथी स्कोरर आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट डॉट डॉट ची टीम गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे ऑपरेटर प्रथमेश आणि आमचे कॅमेरामन विघ्नेश आणि प्रीतम चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि खऱ्या अर्थाने आयोजकांचं मनापासून स्वागत करूया कारण की त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आकुल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय कडा प्रहार. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सी मारीच्या पलीकडे येतोय षटकार. चेंडू चाललाय सी मारीच्या चप्पलीकडे. डीके सर आम्हाला सांगतात आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दिनेश कडूच्या बॅट मधून केतन दुलेच्या बॅट मधून षटकार. क्रिकेट कसं खेळावं ना ते आता आपल्याला पाहायला मिळतंय केतन दुलेच्या माध्यमातून. बघा दोन खराब चेंडू होते दोन विंग बीट आले चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये हे करणं फार गरजेचं आहे. तुमच्या मध्ये ही गुणवत्ता असली पाहिजे. दोन धावा कंप्लीट झाल्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. सुरेख रनिंग बिट बिट विकेट चांगली खऱ्या अर्थानं धावा इथं जमवायचे प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 48 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. पहिले षटक संदीप मार्केज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हाईट बॉल जो कॅप्टन आहे जो लीडर आहे त्याच्यावरती आक्रमण करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं रियांश लेवन या टीम कडून. सेनापतीवरती आक्रमण झालं ना तर सेना अपसुका खाली ढसलते आणि तेच काम करत दुले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अक्षय शेलके केतन दुले आणि अक्षय शेलके यांच्या माध्यमातून मैदानामध्ये चालू आहे. सतरा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जीवन भगत आणि त्यांच्या समूह मध्ये ज्ञानेश्वर नामदेव मार्के. झेल इथे कंप्लीट झालाय. केतन दुलेला परतावं लागेल. दोन षटकार मारल्यानंतर आता मात्र माघारी फिरतात. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मान्यवर या ठिकाणी.
पहिली विकेट केतन दुले चांगला फटका क्षेत्ररक्षक काही त्या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पकडला असता ना तर वैभव दुसरे षटक घेऊन आला आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय करणला अक्षयशी साथ देण्यासाठी करार्धन करण मैदानामध्ये दाखल झाला. हा फटका चांगला आहे करणच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चोवीस धावा धावसंख्यावरती पाठलाग करायचंय 48 धावसंख्येचा. हा चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल म्हणजे 25 धावा धावसंख्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वैभव कडून एक षटकार आला दोन चेंडूवरती सिंगल आणि हा मिस टायमिंग आणि इथे आणखीन एक झेल. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीतून बाद होतोय अक्षय शेलके. उपस्थित झाले त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ते देखील उद्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे आणखीन एक झेलची संधी होती झेल इथे ड्रॉप झाला शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल होता परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि इथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती दुसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. पहिल्या षटकावरती दोन षटकार आले त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज वैभव ज्याने एक षटकार येऊन सुद्धा एक विकेट देखील त्याने घेतली. फाईन केले अगदी चाललाय चेंडू फाईन टेकला सीमारेषेच्या पलीकडे येतील येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती.
30 धावा झाल्या 30 आ चांगला चेंडू यावेळी गतिमान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आता 12 चेंडूंमध्ये 18 चेंडूंमध्ये बनवायचे 18 धावा पहिला चेंडू निर्धाव आला तिसरा षटक पुनश्च संदीप त्याच्यावरती आक्रमण चाललाय संदेश भगतच्या बाटमधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी संदेश भगत ची आणि इथे पहा बाकपला जर का क्षेत्ररक्षक आला नसता ना तर हा चौकार निश्चित होता एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये ती 37 वरती बनवायचे 48 संदीप वरती खऱ्या अर्थाने आक्रमण केलंय संदीप जो प्रामुख्याचा खेळाडू आहे ना त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणखीन एक मोठा फटका आणि रिझल्ट देखील आपण पाहतोय शकार पाच पाहिजे पाच सुरेख फटका स्टँड अँड डिस्पॅच विजयी षटकार लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए पांच चेंडू 23 धावा आणि गोलंदाजी करत असताना तेरा धावा धावा देत एक विकेट ज्यांना मिळवली तो करंट ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि इथे वॉच मिळालाय एक ग्रे कलरचा ऍपल